हे गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर वेलकम बॅक टू अनदर क्यू अँड ए सेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारता आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. सो लेट्स बिगिन विथ द क्वेश्चन अँड आन्सर सेशन. ओके, सो पुढचा प्रश्न विचारला आहे रेवा पाटीलने. दिस किंवा दॅट असा प्रश्न आहे. पिझ्झा और पास्ता? पिझ्झा. केक और कुकीज? केक. टी और कॉफी? कॉफी. कॉफी कॉफी. मला रोज कॉफी लागते सकाळ संध्याकाळ, नाहीतर मी असं ते असं होतं मला. लाँग हेअर और शॉर्ट हेअर? लाँग हेअर पण शॉर्ट हेअर पण. मला कधी कधी असं वाटतं की बट माझ्या तेवढे गट्स नाही आहेत की केस कापेन, पण ओके मला कधी कधी वाटतं एवढूशे करून टाकावेत. आय थिंक आय माईट लुक क्यूट म्हणून. चॅट्स ओ व्हिडिओ कॉल्स? नन. चॅट्स पण नाही, व्हिडिओ कॉल्स पण नाही, टेक्स्ट पण नाही, फोन कॉल्स पण नाही. यूट्यूब और इंस्टाग्राम? यूट्यूब. यूट्यूब. मला त्याच्यावर, मला यूट्यूबवरती छान कॉन्टेंट क्रिएट करायला मिळतो. इंस्टाग्राम इज मोर अबाउट फोटोज, तर यूट्यूब. हील्स और फ्लॅट्स? फ्लॅट्स. फ्लॅट्स म्हणजे चप्पल. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला कळेल की मी चप्पलेतच असते, तर चप्पल्स चप्पल्स इंस्टाग्रामवरती फॉलो करा. मानव वाघमारे विचारतोय, तुझी फेवरेट मराठी मूवी कोणती आहे? बनवा बनवी. अशी ही बनवा बनवी टाटणा. अमोल एस एस म्हणतोय, डिप्रेशनमध्ये होतो, फेसबुकवर तुझा मेसेज बघितला, डॉक्टरची ॲक्टिंग केली, फुल कॉमेडी डॉक्टर व्हिडिओ. ओके, त्या दिवसापासून मी तुझे व्हिडिओज बघतो, मी तुला फॉलो करतो. आयुष्यात पुढे जायचं असेल तर काय केलं पाहिजे? जिच्यावर आपण प्रेम करतो ती आयुष्यातून निघून गेली. मी हे नाही म्हणू शकत की अरे मूव ऑन यार, काय जास्त लक्ष द्यायचं नाही. आय आय अंडरस्टँड, कम्प्लिटली अंडरस्टँड. पण इन दी एंड मला असं वाटतं की ज्यांनी तुम्हाला जन्म दिला म्हणजे तुमचे आई बाबा, तेच तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. तर आयुष्यात पर्सनल लाईफमध्ये असे खूप चॅलेंजेस येतात, पण कधीही काहीही झालं आणि मला कितीही वाटलं की आय आय नीड टू गिव्ह अप यार, ह्याच्या पुढे मला नाही जमत आहे, तर मी माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या आईबाबांना ठेवते आणि एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस. तर आय नो डिप्रेशन ही छोटी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यातून बाहेर पडणं हेही खूप कठीण आहे, पण तुझ्या आईबाबांबद्दल विचार कर. ट्राय टू थिंक हाऊ यू कॅन मेक देम प्राऊड. इन दी एंड आईबाबा आर दी ओनली पीपल दॅट मॅटर. आयुष्यात मुलं येतात, मुली येतात, फ्रेंड्स येतात जातात, कुठले कुठले राहतात, कुठले कुठले सोडून जातात, आणि खूप कठीण, जेव्हा आपण खूप खाली किंवा कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा ती लोकं आपल्याला सोडून जातात, असं होतं. पण आईबाबा हे एकटे असतात जे पूर्ण आयुष्यभर आपल्याबरोबर असतात. तर कीप युअर पेरेंट्स इन माइंड अँड यू विल बी फाईन. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप यू लाईक द व्हिडिओ. नेक्स्ट वीक मी जाते आहे, हां नेक्स्ट वीक मी जाते आहे बस्तरला, तर प्लीज मी तेही व्लॉग्स बनवणार आहे, इंस्टाग्रामवरती त्याचेही स्टोरीज टाकणार आहे, ते इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि तेही व्लॉग्स बघा. आय लव यू गाईज सो मच. बाय.